ग्रीन मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका अपने ग्रीन प्लैनेट के यूट्यूब चैनल पर। नई वीडियोस के नोटिफिकेशन के लिए सब्सक्राइब। और साहेब राम राम, नाव सांगा तुमचं पूर्ण। संभाजी बालाजी पवार डोमगाव, राहणार डोमगाव, डोमगाव जिल्हा, तालुका जळकोट, जिल्हा लातूर। बरं, आज तारीख आहे 16 जुलै 2019। आता आपल्या पोल्ट्री फार्मसाठी जे ढोबळे सरनं तुम्हाला हे ग्रीन प्लॅनेट चिक टू हेन आणि पॉवर मिल्क वापर करण्यासाठी दिले ना, ते बॅच किती तारखेचे आहे? 21 तारखेचे 21 तारखेचे 21 जून। ढोबळे सर, याला पॉवर मिल्क कधीपासून चालू केले? आपलं 28 जून पासून। 28 जूनला पहिलं 4 दिवस चिकटू येऊन दिलं, हा, आणि नंतर 4 दिवसानंतर आपलं हे चालू केलं, हे दिलं। 28 जूनला आपलं पॉवर मिल्क देण्याच्या अगोदर यांनी बॅच आणली होती 21 तारखेला। हा, 7 दिवसामध्ये यांनी लिहून ठेवली होती वहीवरती। हा, एक मिनिट, तर आता पहिले ज्यावेळेस बॅच तुम्ही हे औषध चालू करण्याच्या अगोदर तुमचं पिलेज मर किती होत होती? पहिलं 16 मर झाले, 7 दिवसात 7 दिवसामध्ये 16 मर झाली होती। आता हे दिल्याच्या नंतर किती कसकस झालंय? हे दिल्यानंतर मरच नाही, मर नाही असं पॅरलेसचं प्रमाण कमी झाले, 2 आठ झाले। अजून तुम्हाला खाद्यामध्ये काय बदल वाटला? खाद्यामध्ये 7 पोत्याचा फरक पडला, माझा 40 पोते आहे, 40 पोते लागत होते, आता किती लागले? 33 पोते लागले। महिन्यामध्ये 25 दिवसामध्ये 7 पोते वाचले। आता एका पोत्याची किंमत किती आहे? एका पोत्याची किंमत 1700 रुपये। 1700 रुपये चालते, म्हणजे जवळपास तुमचं 11000 रुपयाचं खाद्य पण वाचलं, वाचले। आता दुसरा बदल म्हणजे विशेष सांगायचं म्हणजे, इथं वास वगैरे येते घाण? नाही, वास नाही। पिल्ले म्हणजे सडास वगैरे पातळ करत आता सध्या काय नाही? आता नाही, पहिले करत होते। चालते, आता इथं सर्दी होत होती, त्यांना सर्दी पण? सर्दी नाही। वजन पहिले किती होत होतं? 1 महिन्यामध्ये 1 किलो 150 ग्राम 200 ग्राम असं होत होतं। 1 किलो 150 ग्राम 200 ग्राम होत होतं। आता किती झाले? आता 1 किलो 200 ग्राम झाले आपल्या 26 दिवसात 26 दिवसामध्ये। पहिलं जे महिन्यात व्हायचं ते आता 5 दिवस अगोदरच झालेलं आहे। आता हे पिल्लू आहे इथलं, हे वजन करायला ठेवलेलं, ह्याला घ्या, आता थोडं घ्या तर हे 1 किलो 200 ग्राम ह्याचं वजन भरलं आहे। 1 किलोचं आहे, हां, 200 ग्राम म्हणजे 1 किलो 200 ग्राम पहिलं जे 1 महिन्यामध्ये यायचं ते आज 25 दिवसामध्ये आले। आता इकडं पिल्ल्याची कंडिशन एकदम फ्रेश आहे? फ्रेश आहे, एकदम तरतरीत आहे। मग आत्तापर्यंत इथं मर किती झाली असती जर हे नाही चालू केलं असतं? मर आत्ता चालू केलं आतापर्यंत 50 मरत होते। साधारण 2 किलोचा एक पक्षी? हो, साधारण 2 किलो म्हणजे आजच्या हिशोबानं भाव जर पकडला आपण 80 रुपये किलो आहे, म्हणजे 160 रुपयाचा एक पक्षी, साधारण 8000 रुपयाचा एक क्विंटल होतो का माल? 8000 मर झाली असती आणि 11-11.5 हजाराचं खाद्य जवळपास 20000च्या आसपासची बचत झाली। 20000ची बचत आहे। आपलं औषध गेले, औषध कितच गेले? 3000 रुपयाचं औषध दिले आतापर्यंत, 3000 रुपये। आता ह्याचा वापर करून पूर्वीच्या बॅचपेक्षा आता तुम्हाला समाधान वाटते? हो, समाधान वाटते। आता इतर जे पोल्ट्री फार्म वाले आहेत त्याचे आता बरेच म्हणजे पक्षी, कोणाची 10000 पक्षीची बॅच आहे, कोणाची 20000 पक्षीची आहे, तर ह्या बॅचवाल्यांसाठी तुमचा काय सल्ला आहे? ते वापरावं त्यांनी हे न वापराव वापराव हो चालते। धन्यवाद पवार साहेब।